अमेरिकेच्या जीपीएसच्या धर्तीवरती इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम विकसित करण्याच्या दिशेनं भारतानं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रावरून INRSS-1C या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 7 उपग्रहांच्या या प्रणालीमधला तिसरा उपग्रह आहे. रात्री 1:32 PSLV C-26 रॉकेटच्या मदतीनं हा उपग्रह त्याच्या कक्षेत पोहोचवण्यात आला. इस्रोचे अध्यक्ष के राधाकृष्णन यांनी या यशाबद्दल सर्व तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.